ही काय झाली स्थितीज ऊर्जा, काय झाली पण जेव्हा तिला गतिमान अवस्था प्राप्त होते म्हणजेच काय तिचं रूपांतरण कशात झालं गतिज ऊर्जेमध्ये, म्हणजे स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कशात झालं गतिज ऊर्जेमध्ये. तर अशी काही उदाहरणं तुम्हाला व्यवहारामध्ये जर सापडत असतील तर ती उद्या आपल्याला काय करायची तर परिपाठामध्ये सांगायची आहे. दोरा गुंडाळल्यामुळं त्याच्यामध्ये एक ऊर्जा तयार झाली, बरोबर आहे. जसं आपण उरसातून किंवा यात्रेतून एक मोठा रा आणतो चावीची, बरोबर आहे, त्याला फिरवल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये एक ऊर्जा तयार होते आणि आपण सोडल्यानंतर ती गाडी काय करते धावते, बरोबर आहे. ओके.